तर ह्या मागं मग असं की लाच का महिलांना वाटते, स्वतःच्या शरीराबद्दलची लाच का वाटते, असं की आपलं शरीर आहे आणि आपल्या स्वतःचं बाईचं शरीर आहे म्हणजे आपल्या शरीरावर आपला हक्क आहे. स्वच्छता व्यवस्थित ठेवली नाही तर आपल्याला योनी मार्गाचे आजार होत असतात. आत्तापर्यंत आम्ही 10,000 महिलांच्या तपासण्या केल्या, त्यानंतर 10-10 वर्ष काही महिलांचं अंग बाहेर येत होतं म्हणजे गर्भाशयाची पिशवी खाली येत होती, पण त्यांनी लाजून किंवा भीतीपोटी कधीच सांगितलं नव्हतं, पण मग त्या केंद्रात येऊन सांगत होते. बाई एक माणूस आहे आणि माणूस म्हणून तिला अजूनही काही आजार आहेत आणि हे आजार महिला समाजाने घातलेल्या लाजेमुळे झाकून ठेवतात आणि बोलत नाहीत, तर खरं तर त्या आजाराबद्दल महिलांच्या जाणीव जागृती झाली पाहिजे. जनन मार्गाला आजार जंतुलागण झालीय त्यावर उपाय आहे हे महिलांना अनेकदा माहीत नसतं. त्रास सांगायचा धीरही होत नाही. कुणाला सांगणार, कोण ऐकणार? असला त्रास पुरुष डॉक्टरला तरी कसं सांगणार? अशा समस्यांचा झगडा अनेक जणी करतायत. सोनाली सुतार यांनी आपल्या खेड्याभोवतालच्या महिलांना यावर बोलतं केलंय. एका कुचंबणेला सैल करणारं हे काम जितकं खेड्यात महत्वाचं तितकंच शहरातही. घराघरात जिवाळ्याचा पण अडगळीत पडलेला हा प्रश्न टाळून पुढे कसं जाणार? सोनाली एक वाट दाखवत आहे. चला जाणून घेऊ या वाटेवर काय दिसतंय. नमस्कार, माझं नाव सोनाली सुतार. मी मावडी गावामध्ये राहते आणि मासूम संस्थेमध्ये महिला आरोग्यावर काम करते. मासूममध्ये काम करायची सुरुवात म्हणजे आमच्या गावामध्ये जेव्हा बचत गटांचं काम चाललं होतं आणि मी पण 10वी शिकलेली होती आणि मला असं वाटत होतं की आपण कुठंतरी काहीतरी काम करावं, कारण का नुसतं घरात बसायला नको आणि आपल्या शिक्षणाचा कुठंतरी उपयोग झाला पाहिजे. म्हणून मग आमच्या गावामध्ये मासूमचे बचत गट चालत होते आणि मग ते बचत गटांचं काम करत म्हणजे बचत गटांमध्ये आम्ही जायचो. मग तिथं आमचे जे संस्थेचे कार्यकर्ते होते त्यांनी विचारलं की तुम्ही बचत गटांचं काम करताल का म्हणून. तर आम्ही मी घरी विचारलं आणि माझ्या घरच्यांना पण आणि माझ्या नवऱ्यांनी पण म्हणजे असं सांगितलं की आपण काहीतरी काम करा म्हणून. तर मग आम्ही त्या बचत गटाचं काम करायला मी सुरुवात केली. मला घरून पण सपोर्ट मिळाला आणि मीही स्वतः त्याच्यामध्ये काम करू लागले. मग जेव्हा बचत गटांचं काम करत होते त्यावेळेस महिलांच्या आरोग्याबद्दलची माहिती ऐकायला मिळत होती, मासूमकडून सगळं आरोग्याबद्दलची माहिती कळत होती आणि मग आम्ही ती माहिती गावातल्या महिलांबरोबर बचत गटांमध्ये सांगत होतो. त्यावेळी महिलांचे खूप सारे प्रश्न येत होते की आरोग्याबद्दल लाल अंगावरून जाणं, पांढऱ्या अंगावरून जाणं, अंग बाहेर येणं, तर हे सगळे प्रश्न होते आणि हे प्रश्न मलाही जास्त तेव्हा माहीत नव्हते की ह्या प्रश्नांसाठी बाबा आपण काय केलं पाहिजे. पण जेव्हा संस्थेने आम्हाला आरोग्याच्या बद्दलचं ट्रेनिंग दिलं त्या ट्रेनिंगमधून आपण गावातल्या महिलांबरोबर कसं माहिती सांगितली पाहिजे, काय माहिती सांगितली पाहिजे हे आम्ही सगळं संस्थेतून शिकलो आणि गावागावांमध्ये मिटिंग घ्यायला लागलो. जेव्हा आम्ही मासिक पाळीचं चक्र किंवा लाल अंगावरून जाणं, पांढऱ्या अंगावरून जाणं ह्याबद्दलची जेव्हा आम्ही महिलांना माहिती द्यायला लागलो, म्हणजे गर्भाशयाचं एक चित्र दाखवायला लागलो, तर त्यावेळी महिलांना खूप हसायला यायचं, लाज वाटायची. तर मग कारण का ते म्हणायचे असलं कुठं सांगतात का, असली कुठं बाई माहिती देतात का, म्हणजे त्यांना लाज वाटत होती. तर ह्या मागं मग असं की लाज का महिलांना वाटते, स्वतःच्या शरीराबद्दलची लाज का वाटते असं वाटायला लागलं. तर आपली जी समाजाची भूमिका आहे की बाईचं शरीर आहे, तिच्या शरीराबद्दलची लाज आहे, ती समाजाने घालून दिली बाईला आणि त्यामुळं बाई स्वतःच्या शरीराबद्दल बोलत नव्हती, लाजत होती. पण मग आम्ही त्यांना सांगितलं की आपलं शरीर आहे आणि आपल्या स्वतःचं बाईचं शरीर आहे म्हणजे आपल्या शरीरावर आपला हक्क आहे, हे आम्ही महिलांना पटवून देऊ लागलो. आणि मग सुरुवातीला महिलांना ते थोडंसं अवघड वाटत होतं, पण सतत आम्ही त्यांच्याबरोबर मिटिंगा घेऊन तुमचं आरोग्य म्हणजे काय आहे, आपण आपल्या आरोग्यावर कुठले घटक परिणाम करतात, आपण कुठला आहार घेतला पाहिजे, आपण काम करत असतो त्यावेळेस आपण आहार पण चांगला घेतला पाहिजे, विश्रांती पण मिळाली पाहिजे आणि स्वतःच्या शरीराची पण काळजी घेतली पाहिजे. तर मग सुरुवातीला आम्ही त्यांना असे वेगवेगळे विषय आपल्या आरोग्याबद्दल सांगायला लागलो. मग मासिक पाळीचं चक्र, मासिक पाळी कशी येते, त्याच्यामध्ये आपण स्वच्छता कशी केली पाहिजे, कारण का
त्यावेळी महिलांना आपण मासिक पाळी जर आपल्याला आली तर काय स्वच्छता केली पाहिजे, कारण का पॅड हे ते त्यावेळी आणि ग्रामीण भागातल्या महिलांची आर्थिक परिस्थिती नाही, रोज कामाला जाणं आणि किंवा शेती घरची असली तरीसुद्धा इथपर्यंत दवाखाना दुकानच एवढी व्यवस्थित नव्हती, तर पॅड कुणाला माहिती आहे का? तर मग जे आपलं घरातील कापड आहे, साडीचं जे कापड आहे, मासिक पाळीच्या काळामध्ये आपण त्या कप्याचा वापर करतो, तर ते स्वच्छ धुतलं पाहिजे, उन्हात वाळवलं पाहिजे, हे सुद्धा महिलांना जास्त माहीत नव्हतं. तर ही सगळी स्वच्छता आणि स्वच्छतेतूनच आपण जर स्वच्छता व्यवस्थित ठेवली नाही तर आपल्याला योनी मार्गाचे आजार होत असतात, जंतुसंसर्ग होत असतात. तर मग ही सगळं महिलांना आम्ही सांगत होतो आणि मग महिलांना हळूहळू सवय लागली आणि त्याच्यातून त्यांचे प्रश्न पुढे येऊ लागले की मला माझ्या मायांगाला खाज येते, मला सतत उन्हाळीचा त्रास होतो आहे, माझ्या लाल अंगावरून जातं आहे, माझ्या पांढऱ्या अंगावरून जातं आहे, किंवा माझ्या श्रावाचा मला खूप घाण वास येतो आहे. तर हे सगळं सांगत होतो आणि जेव्हा आमच्या गावामध्ये सदाफुली नावाचं आरोग्याचं केंद्र होतं तर केंद्रामध्ये महिला येत होत्या आणि त्या त्यांचे प्रश्न सांगत होत्या. मग त्यावेळेस आम्ही केंद्रामध्ये पण महिलांची योनी मार्गातून स्पॅकुलम तपासणी करत होतो गर्भाशयाची. तर मग त्या तपासणी तेव्हा काही महिला येत होत्या, पण त्या आल्यानंतर 10-10 वर्ष काही महिलांचं अंग बाहेर येत होतं, म्हणजे गर्भाशयाची पिशवी खाली येत होती, पण त्यांनी लाजून किंवा भीतीपोटी कधीच सांगितलं नव्हतं, पण मग त्या केंद्रात येऊन सांगत होत्या. आणि त्याच्यातूनच आम्ही मग प्रत्येक वर्षी गावांमध्ये गर्भाशय मुखाची कॅन्सरपूर्व तपासणीचे मेळावे घेत होतो. मग मेळाव्यामध्ये सुद्धा महिलांना आहार काय घेतला पाहिजे, तुमचं हिमोग्लोबिन किती आहे, बीपी किती आहे, आपलं वजन आणि आरोग्याबद्दलची माहिती देत होतो. तर मग ह्याच्यामध्ये पण जेव्हा आम्ही महिलांची तपासणी केली तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा महिलांना आपल्याला अंग बाहेर येण्याचे त्या काळात खूप त्रास होते, कारण का हे अंग बाहेर येण्याच्या त्रासामध्ये पण लहान वयातलं लग्न, शेतीची कामं, दोन पायावर बसून कामं, जड ओजी उचलणं हे सगळं होतं आणि मग ह्याच्यातून आपण महिलांना पुढं ससूनसारख्या ठिकाणी दवाखान्यात नेतो. आणि पण त्यावेळेच्या काळात आणि आत्ताच्या काळात म्हणजे खूप बदल झालेला दिसतो की महिला आत्ता स्वतःचे आजार सांगायला लागलेत, बोलायला लागल्यात, पण तरीसुद्धा अजूनही असं वाटतं की आपण म्हणतो समाजात खूप बदल झाला, खूप बदल झाला, पण सगळ्याच कुटुंबाची परिस्थिती सारखी नाही, किंवा बाईला प्रत्येक कुटुंबामध्ये वेगवेगळी कारणं आहेत, कुणाची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नाही, कुणाला मजुरी करावी लागते, कुणाच्या घरी काही घरगुती प्रश्न उभे आहेत आणि ह्या सगळ्यांमुळं बाई अजूनही स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करताना दिसते. ह्याच्यामध्ये एक आहे की महिलांचं आरोग्य शिक्षण नाही आहे, म्हणजे जे स्त्रियांचं आरोग्य शिक्षण झालं पाहिजे, महिला आजाराबद्दल बोललं पाहिजे, स्वतःच्या शरीराबद्दल बोललं पाहिजे, हे महिला आजही करत नाहीत आणि त्याला सगळं म्हणजे समाज असेल, कुटुंब असेल, हे आजही महिलांच्या आरोग्याबद्दलची महिलांच्याबद्दलची काळजी घेताना आपल्याला दिसत नाहीत आणि तशा पद्धतीने महिलांच्या जाणीव जागृती पण होत नाही. आज जरी नोकरीला असलेली महिला असेल तरीसुद्धा ती तिच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते, म्हणजे ती स्वतः नोकरीला आहे, तिला 50,000 पगार आहे, पण अशी आमच्याकडे जी काही उदाहरणं आहेत की 50,000 बाईला पगार आहे पण ती तिच्या अंगावरून जाते म्हणून दवाखान्यात फक्त घरगुती का म्हणजे काहीतरी साधे उपचार करते पण दवाखान्यात जात नाही. तर का जात नाही दवाखान्यात? तर रजा मिळणार नाही एक महिनाभर, मला जर ऑपरेशनची गरज वाटली तर एक महिनाभर रजा मिळणार नाही, पुन्हा घरामध्ये नवऱ्याचा डब्बा करायचा आहे, मुलांचं शिक्षण आहे, हे सगळं आहे म्हणून बाई तिचं दुखणं अंगावर काढताना दिसते. पण ही खरं तर आज आपल्याला मला म्हणजे आम्हाला सर्वांनाच असं वाटतं की आपल्या समाजामध्ये आपल्या सगळ्याच म्हणजे सरकारी दवाखाने असतील, कारण का आमच्या ग्रामीण भागामध्ये तर आमच्या गावापासून सरकारी दवाखाना 12 किलोमीटर लांब आहे प्राथमिक आरोग्य केंद्र, पण त्या प्राथमिक आरोग्य केंद्राला जाण्याची गाडीची सोय नाही आहे आणि सरकारी उपकेंद्र आहे तर तिथं सगळ्या सोयी सुविधा आपल्याला काही उपलब्ध होताना दिसत नाहीत. मग आणि सरकारी दवाखान्यात जर गेल्याच महिला गाडीवर गेल्या किंवा काय तर तिथं महिला आजारासाठी उपचार मिळत नाहीत. म्हणजे आम्ही जेव्हा काम करतो तेव्हा आम्हाला असं दिसतं की फक्त सरकारी आरोग्य केंद्रामध्ये बाळंतपण, गरोदरपण ह्या आजारांसाठी सेवा सुविधा उपलब्ध मिळतात. मग इथून पुढं जेव्हा बाईला मूल होतं, बाईचं नसबंदीचं ऑपरेशन होतं, ह्या सुविधा मिळल्या जातात, पण
बाई एक माणूस आहे आणि माणूस म्हणून तिला अजूनही काही आजार आहेत आणि हे आजार महिला समाजाने घातलेल्या लाजेमुळे झाकून ठेवतात आणि बोलत नाहीत. तर खरं तर त्या आजाराबद्दल महिलांच्या जाणीव जागृती झाली पाहिजे आणि महिलांनी महिला म्हणजे तपासणीसाठी जेव्हा दवाखान्यात जातील तेव्हा त्यांना तिथं औषध उपचार पण मिळाले पाहिजेत. असे खूप सारी उदाहरणं आहेत की आजही आम्ही पाहतो की 10 वर्ष झालं म्हणजे एका ताईला माहीतच नाही की अंग बाहेर येतं, गर्भाशयाची पिशवी खाली येते, म्हणजे हा मला एक काहीतरी त्रास होतोय. आम्ही त्या ताईला जेव्हा विचारलं की ताई तुम्ही एवढ्या वर्ष दवाखान्यात का गेला नाहीत, तर ताई म्हणली की मला वाटलं की ह्या काळामध्ये सर्वांनाच असं होतं, म्हणजे ह्या वयामध्ये ताईंचं वय होतं 55 वर्ष, पण 55व्या वयात बाईला वाटलं की माझी गर्भपिशवी खाली येताना दिसते, म्हणजे सगळ्याच बायकांचं असं होतं असेल. म्हणजे इतकं अजूनही आज आपल्या समाजामध्ये असं महिलांचं आरोग्य शिक्षण नसल्यामुळं आपल्याला नक्की काय होतं हे माहीत नाही. फक्त आपण म्हणतो की महिला बाईच्या बाईला ॲनिमियाचं प्रमाण खूप कमी आहे, खूप कमी आहे, पण आपण जरी नुसतं आयरन फोलिक ॲसिडच्या गोळ्या घ्या असं म्हणलो तरी त्याचं आरोग्य शिक्षण त्यांचं होत नाही. आणि आरोग्य शिक्षण जरी झालं तरी जे घरकामाचं ओझं आहे, शेतीची कामं आहेत, कुटुंबाची परिस्थिती आहे, ह्या सगळ्यांमुळं बाईला दुर्लक्ष करावं लागतंय. पण आपण जर सतत त्यांच्यामध्ये जाणीव जागृती केली, सरकारी दवाखान्यांमधून पण त्याबद्दलची जाणीव जागृती झाली, तर महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणार नाहीत, स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतील. मी एक अनुभव सांगते की एक आत्ता एक ताई आमचं सासवडला स्त्रीवादी आरोग्य केंद्र आहे आणि तिथं पण आम्ही महिलांच्या आरोग्याबद्दल माहिती देत असतो. त्यांची महिलांच्या आरोग्याची म्हणजे गर्भाशयमुखाची कॅन्सरपूर्व तपासणी पण आम्ही केंद्रामध्ये करत असतो. तर त्या ताई आल्या होत्या केंद्रामध्ये आणि त्या म्हणल्या काही नाही, माझं फक्त ओटी पोट दुखतं आहे आणि खूप पोट दुखतं म्हणून मी तपासणीसाठी आले. तर मग त्या ताईंना आम्ही आधी ताईशी बोलत असतो, ताईची माहिती घेतो, नाव विचारतो. तर मग ताईंचं नाव विचारलं, गाव विचारलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही घरी कोण असता. तर मग काही नाही म्हणल्या, माझा नवरा आणि माझा मुलगा आहे आणि आम्ही मजुरी करतो सगळेजण. म्हणजे ताईच्या कुटुंबाची परिस्थिती पण एकदम आपली नाजूक होती. आणि मग त्या म्हणलं तपासणी करायची, तुम्हाला पाळी येते का? तर म्हटल्या नाही, 3-4 वर्ष झालं माझी पाळी गेली आहे. मग म्हटलं करूया आपण तपासणी. मग जेव्हा आम्ही त्यांची तपासणी केली तर जे स्पॅक्युलम योनिमार्गात टाकला तर खूप रक्त यायला लागलं. मग रक्त यायला लागल्यानंतर म्हटलं ताई बरं आपण म्हणजे त्यांना मग मी जरा शांत बसवलं आणि म्हटलं तुम्ही कधी तुमचा लैंगिक संबंध आल्यानंतर रक्तस्राव होतो का? तर त्या म्हणल्या एक झाला होता म्हणल्या 6-7 महिन्यापूर्वी. मग म्हटलं पुन्हा? तर म्हणल्या पुन्हा मी संबंध ठेवला नाही का? तर म्हणल्या मला खूप भीती वाटत होती की रक्तस्राव होईल. बरं म्हटलं चालेल. मग आता मला थोडंसं वाटलं की ताईला म्हणजे आपल्या अनुभवातून वाटलं की ताईला थोडंसं 80-90% कॅन्सर असू शकतो. मग म्हटलं ताई आपल्याला ससूनला जावं लागेल, येतल का तुम्ही ससूनला? तर मग म्हणल्या येते, पण काय मग तिथं भीती वाटेल, मला काय एकटीला समजणार नाही. तर म्हटलं आम्ही स्वतः तुम्हाला नेऊ. मग आम्ही नेलं ताईंना शनिवारचा, आम्ही ससूनला ओपीडीला शनिवारच्या ओपीडीला नेतो. मग त्यांना नेलं. मग तिथं नेल्यानंतर डॉक्टरनी चेक केल्यावर मॅडम पण म्हणल्या ह्यांना कॅन्सरच झालेला आहे, तर ह्यांना इथं ॲडमिट करावं लागेल. आता त्या दिवशी त्या ताई काय ॲडमिट व्हायला तयार नव्हत्या, पण मग आम्ही त्यांच्या मुलाला बोलवून घेतलं, ताईची सगळी ॲडमिटची प्रोसेस केली आणि मग त्यांना ॲडमिट केलं तिथं. पण म्हणजे आपण म्हणतो खूप सगळं चांगलं आहे, पण त्या ताईची इतकी परिस्थिती गरीब होती की ससूनला येण्याजाण्याची त्यांची तशी परिस्थितीसुद्धा नव्हती, त्यांच्याकडे एवढे पैसे नव्हते. आणि बाईजवळ राहणार कोण? मुलगा काम करणार का? नवऱ्याकडं एक बैल होता, त्या बाईलाचं सांभाळणार का? हे सगळं होतं. पण मग थोडंसं कोण बहीण आहे का, कोण मुलगी आहे का असं म्हणून 1-8 दिवस ह्यांनी राहा, 8 दिवस त्यांनी राहा असं तिथं सांगितलं. जरा आम्ही डॉक्टरांशी पण बोललो की खूप परिस्थिती नाजूक आहे, त्यांना जरा व्यवस्थित समजणार नाही, समजून घ्या. आणि मग त्या 15 दिवस दवाखान्यात राहिल्या, त्यांचे तिथं ट्रीटमेंट झाली. पण जेव्हा केमो घ्यायचा तर मग केमो घ्यायचं तर ससूनला केमो होणार नव्हता. ते म्हणले तुम्हाला रुबी जहांगीरला जावं लागेल, तर मग तिथं पैसे लागणार. मग ह्यांच्याकडे पैसे नाहीत. त्या बाईंनी मला फोनवर ससूनमधून फोन केला की ताई तुम्ही म्हणला होता फक्त 300-400 रुपये जवळ आणा, आणि आज 15 दिवस झाले मी ससूनला राहिले आणि माझा नवरा तिथं भात उकडून खातोय आणि मला आम्हाला तुम्ही इथं ठेवले. तर म्हटलं ताई आहो तुम्हाला जरा गंभीर तुमचं दुखणं आहे, आपल्याला दुसऱ्या इंजेक्शनाने ते बरं होणार आहे, त्यामुळं तुम्हाला थोडंसं राहावं लागेल तिथं. तर त्या म्हणल्या नाही.
मग म्हणलं आता काय करायचं, त्यांना तर घरी यायचंय. मग म्हणलं या तुम्ही. मग ससूंच्या मॅडमला डॉक्टरांना विचारलं की तर त्या म्हणल्या सध्या घरी घेऊन जा आणि मग केमो कुठं होतोय का बघू. मग आम्ही त्यांच्या गावातल्या सरपंचांशी मोठमोठ्या पुढाऱ्यांशी बोललो आणि काही ताईंना मदत होती का पैशाच्या स्वरूपात सांगितली. आणि मग तिथं थोडे पत्रकार पुढारी सरपंच ह्या सगळ्यांनी मिळून त्यांना मदत केली आणि मग त्यांचं केमो त्यांनी इंद्रायणी हॉस्पिटलला आळंदीला केला. पण आज त्या ताई खूप चांगल्या आहेत. पण ह्याच्या मागं असं वाटतं की बाईला कॅन्सर झाला आहे, तिचं आयुष्य खूप कमी राहिलं आहे, पण तरीसुद्धा तिची काळजी होती माझ्या मुलाची. माझा नवरा भात उकडून खात असेल, पण स्वतःच्या शरीराकडे तिने काळजी केली नाही, लक्ष दिलं नाही. पण तिचं हे सगळं कुटुंबासाठी आणि सगळं स्वतःसाठी काहीच नव्हतं, सगळं हे करत होती ते कुटुंबासाठी. म्हणजे स्वतःच्या जीवाचं तिला काहीच वाटत नव्हतं. म्हणजे हे एक ह्या अनुभवातून सांगावं असं वाटतं की महिलांनी खरंचच महिला म्हणजे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आहे म्हणून पण दुर्लक्ष करताना दिसतात आणि आरोग्य शिक्षण नाही म्हणून पण आपल्याला दुर्लक्ष होताना दिसतंय. त्या मुंबईच्या टाटा हॉस्पिटलला VIA ट्रेनिंग म्हणजे गर्भाशय मुखाची कॅन्सरपूर्व तपासणीचं ट्रेनिंग दिलं आणि मग आम्ही त्या ट्रेनिंग तपासणीमध्ये आम्ही महिलांच्या गर्भाशय मुखाची कॅन्सरपूर्व तपासणी करू लागलो. की जेव्हा ती एक सोल्युशन करतो आम्ही की 95 ml डिस्टिल वॉटर आणि 5 ml ॲसिटिक ॲसिड ह्याचं सोल्युशन बनवून जेव्हा स्पॅक्युलम आत टाकून गर्भाशयाच्या तोंडाला ते स्वाबनी हे लावतो सोल्युशन आणि 1 मिनिट थांबतो. आणि 1 मिनिट थांबल्यानंतर बाईच्या गर्भाशय तोंडाच्या मध्ये काही बदल झाला आहे का, कुठं पांढरा चट्टा आपल्याला दिसून येतोय का हे पाहत असतो. आणि त्याच्यातच मग आम्हाला बाईची गर्भपिशवी पहिल्या दुसऱ्या स्टेपनी खाली आलेली दिसते किंवा तिसऱ्या स्टेपनी खाली आलेली दिसते किंवा कुठं गाठ आहे का गर्भपिशवीच्या तोंडाला, कुठं पुरळ आहे का, किंवा मी मग आपण म्हणतो की पिशवीच्या तोंडाला पॉलिप आहे का, हे सगळं ह्या तपासणीतनं दिसतं. आणि मग त्याच्यानंतर आपण किंवा पांढरा स्राव येतोय, खूप दुर्गंधी वास येतोय का, काही खाज येते, मग जखम झाली का, कुठं पुरळ आली का, तर हे सगळं ह्या तपासणीतनं दिसतं आणि मग आपण महिलांसाठी पुढील उपचार करत असतो. तर ही जी तपासणी आम्ही करत होतो तर त्यावेळेस काही महिलांना वाटायचं की नको बाबा ही तपासणी केली तर आपल्यालाच काय होईल, ह्या बायांना काय येतंय, नाही का ह्या बायका काय एवढ्या शिकल्यात का. पण जेव्हा महिलांना आत्मविश्वास पटवून द्यायला लागलो, त्यांना मैत्रीच्या नात्याने बोलायला लागलो, मग एका महिलेला चांगला अनुभव आला तर ती दुसऱ्या महिलेला सांगत होती आणि मग असं करून महिला तपासणीला तयार होत होत्या. आत्तापर्यंत आम्ही 10,000 महिलांच्या तपासण्या केल्यात. याच्यामध्ये आम्ही आमच्या तपासणीमध्ये आम्ही म्हणजे जेव्हा बाई आमच्याकडं येते केंद्रामध्ये किंवा जेव्हा बाईच्या मनाची तयारी आहे की बाबा तिच्या मनाची तयारी आधी करून घेतो आणि बाईचा शरीरावर बाईचा हक्क आहे तर मग बाईला आम्ही म्हणतो की तुला तुझं शरीर आरशामध्ये पाहायचं आहे का. मग म्हणजे आम्ही बाईची बसून पण तपासणी करतो आणि मग तिला आरसा दाखवून तिच्या गर्भाशयाच्या तोंडाला काय झाले, कुठं लाल झालंय का, पुरळ आली का, किंवा कुठं फोड आलाय का, किंवा गाठ आली का, हे बाई तिचं शरीरसुद्धा तिची जर इच्छा असेल तर तिचं शरीरसुद्धा तिला आरशामध्ये आम्ही दाखवत असतो. कारण का तिचं शरीर आहे आणि तिचा तिच्या शरीरावर हक्क आहे, मग आपल्या शरीराला काय झालंय हे आपण समजून पण घेतलं पाहिजे म्हणून बाईला तिचं शरीर आरशामध्ये पण दाखवत असतो. अशा पद्धतीने आम्ही महिलांची तपासणी पण करतो. तर हे ट्रेनिंग आपण म्हणजे आम्हाला वाटतं की संस्था आज आहे उद्या नाही, पण जर सरकारी दवाखान्यांमध्ये सरकारची आरोग्य सेवा ही हक्काची आहे आणि ती आरोग्य सेवा सर्वांना मिळावी, सर्व आजारांवर उपचार मिळावे असं वाटतं, तर मग आपल्या गावापासूनच गावचं उपकेंद्र असेल, प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, तर ह्या केंद्रामध्ये सुद्धा महिलांची आरोग्य तपासणी झाली पाहिजे. तर ती कुठली, गर्भाशय मुखाची कॅन्सरपूर्व तपासणी. महिलांचे जे आजार आहेत तर लाल पांढरं जाणं, अंग बाहेर येणं, ह्या तपासण्या आणि उपचार मिळावेत म्हणून मग आम्ही पुणे जिल्ह्यातल्या आपल्या 13 तालुक्यांमध्ये प्रत्येक PSC MO आणि NM ह्यांना हे गर्भाशय मुखाचं कॅन्सरपूर्व तपासणीचं ट्रेनिंग दिलं. तर त्याच्यामध्ये पण आम्हाला असा अनुभव आला की तिथले एका तालुक्यातले MOs होते, ते म्हणले की ताई तुम्ही एवढं सगळ्या कार्यकर्त्या स्पष्ट बोलताय की म्हणजे मायांग, योनी मार्ग किंवा नवऱ्याच्या लैंगिक संबंध येतात,
तर मग त्या लैंगिक संबंध सततच्या आल्यामुळं पण बाईला काय काय त्रास होतात, म्हणजे तुम्ही हे सगळं स्पष्ट उघडपणे जे बोलताय, मी एवढा मेडिकल ऑफिसर असून मी कधीच असं बोललो नाही आणि असं बघितलं पण नाही. मी फक्त दवाखान्यामध्ये एवढ्या वर्ष काम करतोय, पण मी बाईचं गरोदनपण, बाळणपण, गोळ्या, औषधं, इंजेक्शनं ह्या व्यतिरिक्त मी बाईच्या आरोग्याचा बारकाईने विचारच केला नाही की बाई अगदी म्हणजे किशोरवयीन अवस्थेपासून वृद्धावस्थेपर्यंत बाईवर कितीतरी लैंगिक प्रकारची हिंसा होतीये हे ह्या तपासणीतून तुम्हाला दिसतंय आणि तुम्ही आज आम्हाला सांगताय, पण आम्ही कधीच याकडं लक्ष दिलं नव्हतं. पण मी ज्या आज तुमचं ट्रेनिंग झालं आणि मी माझ्या घरी जाऊन बायकोला सांगितलं की बाई म्हणून तिला किती हे त्रास होतात आणि ती बाई किती सहन करत असते हे मला आज ह्या महिलांच्याकडून समजलं.